तर मंडळी सोडतो आता शांतादुर्गा मंदिर आणि खूप छान वाटलं. आणि इकडे मंडळी इकडे बघा कसा निसर्ग आहे. आणि आपण तिकडे गाडी पार्क केलेली आहे. आणि बघा गोव्याच्या घराची रचना कशा पद्धतीने आहे. आणि मस्त वातावरण आहे मंडळी दिवाळीमुळे बघा नुकतेच कंदील वगैरे विकायला आले. आणि आपल्या गाडी तिकडे गेलेली आहे. आणि मंडळी या ठिकाणी बघा युनिक गणपतीचे मंदिर आहेत. बघा गणपती मंडळी कशा पद्धतीने नारळ काढतात ते कोरून काढतात. आणि एक युनिक स्टाईल आहे त्यांची. आणि इथे काही गोष्टी विकायला आहेत तुम्हाला देवीच्या. आणि मंडळी आता शांतादुर्गा मंदिर करून आता आपण चाललो आहे मंगेशीकडे, मंगेशी देवीकडे. आणि ती गावचं नाव मंगेशी आहे ना त्या. आणि मंडळी तिथेच एक आपलं शंकराचं मंदिर आहे जे लता मंगेशकरांचं गाव आहे. इथे आपण ते पण कवर करणार आहोत. आणि हे बघा गोव्याचा निसर्ग. आणि अशा निसर्गातून आपण वाट काढत चाललो आहे. पार्क पार्क होईल ना काही उतरू का किती जावं लागेल आतमध्ये. अच्छा बॅगा तुमच्याच भरोशावर ठेवला त्याचा. तर मंडळी आता आलोय दुसऱ्या मंदिरात मंगेशी माता मंदिरामध्ये. गाडी पार्क केलेली आहे पाठीमागे. आणि चालू आहे सेम मेंबर आहेत आता प्रत्येक वेळेस ओळख थोडी करून देतो. चला आपण बघूया कशा पद्धतीने ते दर्शन होते आणि काय पाहायला मिळतंय. मस्त भरपूर चालावं लागणार आहे बहुतेक. आणि बघा रस्त्याच्या दुतर्फा दुकान आहेत शॉपिंगसाठी. आणि इथे युनिक गोष्टी आहेत आपण येताना पाहूया सगळे. पहिलं दर्शन करून येऊया. तुमचं काय प्लॅन आहे काय घ्यायचं तुम्हाला आवडेल ते आवडेल ते तुम्हाला युज करण्यासाठी घ्यायचं की शो केस मध्ये ठेवून शो पीस साठी. अच्छा ते बघा क्युरिओसिटी बघा तो उत्सुकता किती आहे. येताना मला वाटतं आता अर्धा एक तास तर शॉपिंगला जाणार असेल. अच्छा चला पलीकडून जाऊया जरा. अँटिक गोष्टी सगळ्या लाकडाच्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि तर मंडळी आता आपण आहोत मंगेशी माता मंदिर गोवामध्ये. आणि आता आपण या ब्लॉगमध्ये मंगेशी माता मंदिर पाहणार आहोत. मंदिराच्या समोर ज्या काही अँटिक गोष्टी आहेत ज्या काही गोष्टी विकायला मिळतात त्या पाहणार आहोत. मंडळी समोर तुम्ही पाहू शकता मंगेशी माता मंदिर आहे. आपल्याला तिकडे पाठीमागे सोडलं. इथून कमीत कमी अर्धा किलोमीटर आपल्याला चालावं लागलं आतमध्ये. आणि रस्त्यात दुतर्फा इथं दुकान आहेत. खूप काही अँटिक आणि वेगळ्या गोष्टी मिळतात त्या आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर बघा ते मंदिर अगदी आपण आत्ता पाहिलं शांतादुर्गा मंदिर त्याप्रमाणेच याचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि तीच एक हिंदू प्लस पोर्तुगीज स्टाईल असं पद्धतीचं हे मंदिर आहे. आणि इकडे बघा बेलफूल वगैरे ते भेटतं. आणि सेम बेलफूल आणि शांतादुर्गा मंदिरापेक्षा इथं थोडीशी गर्दी आहे बऱ्यापैकी. आणि इकडे बघा कशा पद्धतीने मंदिर आहे शांतता आहे. आणि इकडे फाउंटन आहे शो साठी केलेला मस्त असा. चला आणि बघा कशा पद्धतीने रचना आहे अतिशय शांतता. आणि असा हा परिसर आहे.
आणि शांतादुर्गा मंदिराप्रमाणेच मंदिराच्या समोर असा घुमट आहे मोठा, हे बघ प्रत्येक मंदिरासमोर असं आहे, टाईलच आहे. आपल्याकडे काय असतं, होम वगैरे असतं, दुसरं काहीतरी असतं, खांब असतो ना. हा खांब असतो. आणि अगदी मनाला शांतता देणारा परिसर आहे मंडळी. इकडे फोटोशूट चालू आहे. आता आपण आज जाऊया. शूटिंग आलो डे अंदर नाही ना. हा तो तर मग मंडळी आपण आता आज जाणार आहोत आणि पहिलं दर्शन करून येऊ आतमध्ये. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. जे काय आहे ते बाकीचं आपण नंतर दाखवूया. मंडळी आता दर्शन करून आणि एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मंदिरामध्ये झुंबर वगैरे खूप आहेत आतमध्ये आणि घंटा खूप कमी दिसल्या आपल्याला. आणि सेम शांतादुर्गा मंदिरासारखंच आहे. इकडे सेम निवास व्यवस्था किंवा क्वार्टरसारखं आहे सेम इकडे. हां महाजनांचे निवास आणि निवासस्थान. आणि हे बघा कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने आहे. काय वाटतंय पाहून, काय वाटतंय? एक नंबर. महाराष्ट्रामध्ये स्टाईल पाहायला मिळते का? नाही. युनिक आहे. युनिक आहे आणि गोव्याचा वेगळा आहे, चर्चचा नाही आहे. आणि कलरिंग स्टाईल पण त्यांची वेगळी आहे. वेगळी एक नंबर आहे. हां हां. आणि इकडे बघा स्वच्छता आणि मेंटेनन्स बघा मंडळी कशा पद्धतीने आहे. पाठीमागे तिकडे पहाड आहेत आणि इकडे निवास व्यवस्था केलेली आहे सगळी व्यवस्थित. आणि हे बघा कलरिंग कॉम्बिनेशन आहे ना गोव्याचं, जबरदस्त आहे. म्हणजे घरांचं पण आणि मंदिराचं पण. आणि रचना कौलारू घरे आहेत ना, ती एक वेगळ्या प्रकारची मजा आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये. आता इकडे काहीतरी टँक आहे की विहीर आहे की बावडी आहे ते आपल्याला पाहायला मिळेलच. हे बघा विहीर आहे पण त्याला वनस्पती किती आच्छादलेले आहेत पूर्ण. आणि किंवा कारंजा असेल असं काहीतरी असेल कॉम्बिनेशन. हा विहीर आहे ते रहाट आहे तिकडे. आणि बाकीचे निवासस्थान आहेत, कॅन्टीन आहे इकडे आतमध्ये. आणि श्री नागेश देवस्थान कॅन्टीन. अच्छा. आणि पाठीमागच्या बाजूने बघा कशा पद्धतीने दिसतो हा परिसर. आणि इकडे बहुतेक हत्तीवर तो अंबारी ठेवलेला आहे, झाकून घेतलेला आहे. आणि इकडे पाठीमागे बघा आणि वर आपलं लाईटिंग भरपूर केलेली दिसते. बहुतेक संध्याकाळचं याचं नजारा काहीतरी औरच असेल. आणि बघा खूप पट्ट्यावर कशा पद्धतीने सफेद कलर दिला आहे चालण्यासाठी. आणि हे फोटोशूट चालू आहे इकडे. फ्रॉम कर्नाटक. आंध्र. आणि इकडे निवास व्यवस्था आहे बघा अशा पद्धतीने आहे एकंदरीत हे मंगेशी माता मंदिर. मंडळी आता सोडतोय मंदिर कोणते. हां तर मंडळी आता सोडतोय मंगेशी माता मंदिर. आणि आता मुख्य अट्रॅक्शन या मंदिरासमोरचं ते म्हणजे दुतर्फासलेले शॉप्स आणि खूप काही गोष्टी अशा विकायला भेटतात, अँटिक गोष्टी आहेत. आता आपण पाहूया थोडंसं रेंज पाहूया. हे लाकडापासून बनवलं सगळं नाही, वेगळं आहेत जरा. खूप काही अशा अँटिक गोष्टी विकायला तिथे. आता सांग बोला फोटो अजून करायचे एकदम मंदिर. आणि आतमध्ये बघा कसे अँटिक गोष्टी आहेत विकायला, साईबाबा वगैरे मूर्त्या पण आहेत. आणि आणि मंडळी एक शॉप असं आहे की या ठिकाणी आपल्याला सगळे शंख आणि शिंपले यांच्यापासून कलाकुसर तयार केलेले दिसते. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आहे.
भाई साहब ये क्या है? अरे मध्येच मधला कुठे पडला 5-10 मिनिटा पाठी आम्ही दरवाजा लावायला. हा तोरणासारखा म्हणजे दोन्ही साइडला लावायचं. दोन्ही साइडला नाही. अच्छा 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 पडदा आहे. हे मार्केट वेगळं आहे. आणि जे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या शंका शिंपल्यापासून बनलेल्या आहेत. शंकाचं काही दिसलं म्हणून ते बघत उभं राहिले. आणि हे जे आहे नारळ तुम्ही कलाकुसर करून कोरलेलं आहे नारळवर. आणि हे बघा कशी पद्धतीने कलाकुसर आहे. आजचे शूटिंग घेऊ नका घेतलं नाही घेतलं. अच्छा अच्छा. आणि हे बघा आरसा वगैरे कशा पद्धतीने कलाकुसर आहे. इथं आलं की नक्की भेट द्या या ठिकाणी मंडळी. नाव काय तुमचं? एकनाथ. नक्की भेट द्या मंडळी. एक वेगळी युनिक कलाकृती आहे. आणि पुढे आपण इथे इथे पाहूया. पाठवते बघा वेगळ्या पद्धतीचे अँटिक गोष्टी या ठिकाणी मिळतात आपल्याला. शंख शिंपल्यापासून म्हणलेल्या. आणि मनी प्लांट्स आहेत. अँकलेट ब्रासलेट ऑक्सिडाइज स्टोन रिंग्स बघा. चेनमध्ये गारगोटी काय असतं समुद्र तळाची मिळत नाही. हे कशाच आहे? हे कॉच. कॉच गुड लक म्हणजे ते पिंक कॉच. हे किससे बनाए? किससे बनाए? स्टोनच असतो. गॉड गिफ्ट. गॉड गिफ्ट. गॉड गिफ्ट समुद्रामध्ये मिळतं काय? माइनिंग काय? मनी काय? स्टोन का? अच्छा अच्छा. माइनिंग माइनिंग जसे हिरा निकलता है ना. अच्छा हां हां. उसका ये सब बनता है. अच्छा हे बघा या गोष्टी बनवलेल्या आहेत. हे वो मनी प्लांट भी बनता है. आणि हे 450 ला चांदी आहे नेपाळ. आणि हे कशाचं बनलंय? हे आणि हे शीशन. शीशन शीशन हां. अच्छा आणि इकडे काही कमी करतो ना पाहिजे तर. नाही 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 आवडलं तुला. मनी प्लांट घ्या चांगले ते घरा. हे बघा एक्झॅक्ट सर्क्युलर आहे. हे मार्बल आहे का? दगड आहे. दगड दगडच आहे का? सेलिंग स्टोन. अच्छा सेलिंग स्टोन. थँक्यू. आणि इकडे काजू आणि सगळ्या इतर गोष्टी मिळतात. आणि इकडे आहे काजू स्टोअर. सगळ्या काजूच्या गोष्टी मिळतात या ठिकाणी. अँटिक गोष्टी आहेत. आणि काजू पेढा. काजू पेढा. काजू पेढा कोणते पाहिजे? साधे सालवाले. साधे कसे? साधे 700 750 किलो. पॅकेट पॅकेट वन किलोला. आता हे सफेद आणि ब्राऊन मध्ये काय फरक आहे? शिल्क्याला कसे? 650 नंबर वन क्वालिटी. मंडळी आता आलोय मंगेश माता मंदिर दर्शन करून. आता आपण चाललोय बीचला. आणि एक तास पाऊन तास पाऊन तास आता आपण जाणार आहोत पणजीला मित्रांनो. आणि पणजीचं आपल्याला बीच कवर करायचे आहेत. तर आता निघूया